उद्धव ठाकरे आता शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. ठाकरे 23 जागांची यादी आता घेऊन पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजत आहे. जागा वाटपावर ठाकरे पवारांमध्ये आता अंतिम चर्चा सुद्धा होणार आहे. तर महत्वाची बातमी आपण खरं तर ही पाहतोय. आताची सर्वात मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरे सध्या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं आपल्याला समजत आहे. ठाकरे 23 जागांची आता यादी घेऊन गेलेले आहेत आणि त्यावर चर्चा सुद्धा होणार आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे, सध्या आपल्या सोबत आहेत. ओमकार, आपण पाहतोय उद्धव ठाकरे आता शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं आपल्याला समजत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये आता अचानक एक बैठक होतीये. महत्वाचं म्हणजे जवळपास 23 जागांचा जो शिवसेना युबीटी गट आहे हा 23 जागांवरती राज्यभरात लढणार असल्याचं चाललंय. त्यामुळे त्या जागांची यादी सगळी ते घेऊन सोबत गेले. महत्वाचं म्हणजे कोल्हापूर आणि सांगली या दोन जागा अशा ट्रिकी की त्याच्याबद्दल पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांवरती चर्चा करणं आवश्यक आहे. कारण जर कोल्हापूरची जागा ही शिवसेनेच्या गटात जाणार असेल तर मग त्या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांना मशालीच्या चिन्हावरती लढावं लागेल. छत्रपतींसाठी या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे. पण जर काँग्रेसची जागा असेल तर मग सांगलीची जागा सगळ्यापासून निगोशिएट करावी लागेल. त्यामुळे अर्थात फायनल काय होतंय पाहणं महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की शिवसेना जर 23 जागांचा आग्रह करणार असेल तर मग मित्रपक्षांचा वाटा नक्की कोण कुणाकडून देणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा भाग जरी वंचित बहुजन आघाडी झालेली असली तरी सुद्धा प्रकाश आंबेडकरांमध्ये अजून मान्य नाही असं दिसतंय. आणि इंटरेस्टिंगली जर मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडी हा शिवसेनेचा ट्रेडिशनल मित्रपक्ष आहे तर मग या 23 जागांच्याच कोट्यामधून 3 जागा वंचितला देणार आणि उद्धव ठाकरे स्वतः मात्र 20 जागांवरती लढणार आणि काँग्रेसचा 15 ते 16 जागा सोडणार असं काही समीकरण ठरतंय का? या सगळ्या गोष्टींची उत्तर आता मिळतील. त्याचं कारण असं की महत्वाची बैठक एकीकडे काँग्रेसची स्वतःची पक्षनिहाय बैठक चालू आहे, तिथे 19 मतदारसंघांचा आढावा घ्यायचं काम सुरू आहे. आणि दुसरीकडे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमधली अंतिम चर्चा आहे. वंचित बद्दल काय होणार या सगळ्याचं सार या बैठकीतून बाहेर निघेल. नक्कीच ओमकार. ओमकार, आपण पाहतोय जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. आता यांच्या भेटीमुळे तो तिढा सुटू शकतो का? जागा वाटप साधारण 6 जागांचा महत्वाचे विषय आहे. त्यातल्या उत्तर महाराष्ट्रातली 1, पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 जागा आणि उर्वरित 3 जागा त्यातली 1 मराठवाड्यातली आणि 2 जागा विदर्भातल्या असा हा संपूर्ण तिढा राहिलाय. कोकणातल्या जागा एकदम क्लिअर झाल्यात आतापर्यंत. त्यामुळे या 6 जागांवरून नक्की चित्र काय स्पष्ट होणार आहे पाहणं फार महत्वाचं आहे. कारण काँग्रेसला सुद्धा येणाऱ्या काळात या संपूर्ण जागा यातून नक्की कोणत्या निगोशिएट केल्या जातील याचे फायनल निगोशिएशन आज घडतील. कारण पुढच्या आठवड्याभरातच आचारसंहिता लागेल, तोपर्यंत जागेचं फायनलायझेशन होणं, तिथल्या उमेदवारांना कामाला लागायचं सांगणं आणि त्यानंतर त्यांना बफरिंग टाइम मिळणं आवश्यक आहे, प्रचाराला वेळ मिळायला पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची. नक्कीच ओमकार. ओमकार, आता ही भेट महत्वाची मानली जाते. ठाकरे सध्या 23 जागांची यादी घेऊन पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय. म्हणजे आता तरी खरं तर या जागांवर शिक्कामोर्तब होऊ शकतो का? जसं मी सांगितलं की 6 जागांमध्ये पिढा राहिलेल्या राज्यभरातल्या, त्यामुळे आपण पाहिलं तर जवळपास 42 जागांचं गणित ऑलमोस्ट सॉर्टआउट झालंय. आता या 6 व्यतिरिक्त जर मित्रपक्षांना जागा द्यायच्या असतील तर मग काय होणार आहे? जसं की माढ्याची जागा जी पश्चिम महाराष्ट्रातली आहे, शरद पवारांचं असं म्हणणं आहे जर महादेव जानकरांसारखा नेता इथे लढणार असेल, धनगर कम्युनिटीचे आहेत, तर अशा ठिकाणी माढ्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार न देता राष्ट्रपतीच उमेदवार तिथे राहील आणि महाविकास आघाडी त्याला सगळ्यांना बाहेरून पाठिंबा देईल असं दिसतंय. पवार याला अनुकूल आहे, पण मग माढ्यामध्ये काँग्रेसचं नक्की चित्र काय आहे, काँग्रेस सगळ्यांना मागे का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या ट्रिकी जागा आहेत, कोल्हापूर, सांगली, माढ्यासारखी जागा, या संदर्भात चर्चा होणं आणि तिथून नक्की जो इलेक्टिव्ह कॅन्डिडेट असेल, जो मेरिटवाला कॅन्डिडेट असेल, तो आयडेंटिफाय करून मग त्या पक्षाला मित्रपक्षाला जागा सोडणं या सगळ्याचं जे गणित ते फायनलाइज करायचं काम चाललं. नक्कीच ओमकार, या भेटीत नेमकं काय घडतं आणि काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.